मंदिर होऊ लागलं. फार अभिमान याची गोष्ट आहे. शिवसेना कार्यकर्ता आहे मी. मला फार आनंद होतो 5 तारखेचा. आणि आम्ही फार मेहनत केली तिथे जाऊन पै गेलो. फार नदी नाल्यामधून डॅम नेहरमधून अलाहाबाद ते फैजाबाद पै गेलो आम्ही. फार जण होते. कुंडली गारीबू दानवेबी होते. तो सर्व मित्रमंडळी होते आमचे. परत खुल्लोडकर डॉक्टर खुल्लोडकर होते उंडणगावचे. वकील साहेब होते. भरपूर जण होतो. 5 तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. आणि राम मंदिराचं भूमिपूजन होणार असल्याने मला त्या दृष्टीने खूप मोठा आनंद आहे. माझ्या दृष्टीने फार मोठा आनंदाचा क्षण आहे. कारण 2 डिसेंबर 1992 मी स्वतः सिल्लोडून आमच्या काही सहकाऱ्यांसह अयोध्येला गेलो. त्यावेळेस एकच मनात इच्छा होती की रामलल्लाचं मंदिर झालं पाहिजे. आणि घोषणाही तीच होती, रामलल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे. आणि आज ते मूर्त स्वरूपात येत आहे. आजही तो दिवस आठवला 6 डिसेंबरचा की अंगावर रोमांच उभे राहतात. आम्हाला सकाळीच 3 वाजता उठवण्यात आलं. सिल्लोड तालुक्यातून आम्ही एक साधारणपणे त्यावेळेस आमच्या ग्रुपमध्ये 10 ते 12 जण होतो. आणि आम्हाला सकाळी पहाटेच 3 वाजता उठवण्यात आलं. पहाटे 3 वाजता उठून आम्ही स्नान वगैरे करून अयोध्येमध्ये तयार झालो. आणि ज्या ठिकाणी तत्कालीन बाबरी मस्जिद होती त्या ठिकाणी जाण्याचे आम्हाला आदेश देण्यात आले. आम्ही त्या ठिकाणी जाण्यासाठी उठलो, सगळं तयार झालो. आणि मनामध्ये एक प्रचंड उत्सुकता होती की आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार. आणि साधारणपणे 4 वाजण्याच्या सुमारास आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून साधारणपणे 1 अर्धा ते 1.5 तासाचं अंतर असलेल्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी बाबरी मस्जिद तत्कालीन होती त्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी निघालो. त्या ठिकाणी पोहोचलो. सगळीकडे देशभक्तीवर गीतं, राम नामाची धून चालू होती. आणि एक उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरण तयार झालेलं होतं. आणि सर्वकडे घोषणा सुरू होत्या की रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे. आणि मग तो क्षण आला आणि सर्वांनी जयघोष केला. आणि त्या ठिकाणी तो जो बाबरी मस्जिदचा ढाचा होता तो उद्ध्वस्त झाला. आम्ही आमच्या डोळ्यांनी समोर बघत होतो की काय घडले. ते कारसेवक गेले आणि त्यांनी तो ढाचा उद्ध्वस्त केला. आणि त्या ठिकाणी दिवसभरामध्ये चौथरा बांधून त्या ठिकाणी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची तयारी करून आणि आम्ही संध्याकाळी परतीच्या प्रवासाला गेलो. रामजन्मभूमी मुक्त व्हावी यासाठी 1000 वर्षापासूनचं आंदोलन चालू होतं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पण त्यात भाग घ्यायचा ठरवल्यानंतर एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय सदस्य असल्यामुळे ती कार सेवा करावी असं ठरलं. दुसऱ्या कार सेवेसाठी आमची बैठक झाली. तर त्यात आम्ही एक सिल्लोड तालुक्यातून साधारणतः 80-90 जण इथून 6 डिसेंबरच्या कार सेवेसाठी निघालो अयोध्येसाठी. इथून आम्ही भुसावळला गेलो. भुसावळवरून रेल्वेनं फैजाबाद येथे उतरून अयोध्या येथे गेलो. आदल्या दिवशी पोहोचलो. 2 दिवस अगोदर तिथे पोहोचलो. नंतर ठरल्याप्रमाणे आम्हाला तिथे आम्ही आमच्या त्या जे मैदान होतं तिथे आम्ही गेलो. जिथे जो ढासा होता तिथे आम्ही शांतपणे बसलो होतो. भाषणं नेत्यांची चालू होती. आणि जो 1000 वर्षापासून जो काही कार सेवक उत्स्फूर्तपणे उठले आणि ते तोडाला निघाले, 1000 वर्षापासूनचा जो कलंक ह्या देशावर लागला होता तो मिटवण्यासाठी आपलं जीवन त्या घटनेचा मी साक्षीदार, याचा मला फार अभिमान आहे. घटना घडल्यानंतर अयोध्या खाली करायची होती. नंतर आम्ही ते तिथं गेल्यानंतर ते सगळं तिथे रामलल्लाचं जे तात्पुरतं स्वरूपाचं मंदिर बनवलं होतं तिथे त्याचं दर्शन घेतलं. आणि मग आम्ही निघालो होतो साधारणतः अयोध्या ते फैजाबाद. पायी आम्हाला काही साधन नव्हतं. निघालो होतो सगळीकडे जाळपोळ चालू होती. प्रेत पडलेली होती. 2-3 ठिकाणी तर अशी परिस्थिती आली की अंगावर आमच्या गरम पाणीसुद्धा फेकण्यात आलं. काही म्हणजे आमच्याजवळ पायी एवढा सामान घेऊन आम्ही सगळं पायी चालत होतो. पोटात काही नव्हतं, खायला काही नव्हतं. कसं तरी फैजाबादला पोहोचलो आणि तिथून रेल्वेनं परत भुसावळला आलो. भुसावळला आलो तरी ते कळलं सिल्लोडला की मोठी जाळपोळ झालेली आहे.
सिद्धी कॉलनीचं जे मार्केट होतं ते जळालेलं होतं इथे. आम्ही इथे आलो तो हा माझ्या जीवनातला खरं म्हणजे तो कलंक मिटला आणि त्याचा एक खूप आनंद. तशी एक दुसरी घटना माझ्या आयुष्यात घडली 1975 साली या देशावर आणीबाणी आली ती. त्या आणीबाणीत सगळ्या लोकशाहीचा गळा घोट इंदिराजींनी लोकशाहीचा गळा घोटला होता आणि सगळे नेते मध्ये लागले होते. ते त्यावेळेससुद्धा संघावर बंदी आली होती. ते संघावरची बंदी उठावी म्हणून मी शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे सत्याग्रह केला. वयवर्ष अवघं 16 असताना सत्याग्रह करून सक्तमजुरी भोगली. 3 महिने मी सक्तमजुरी भोगली. म्हणजे माझं जीवन हे दोन कामासाठी कामात आलं. एक लोकशाहीचा गळा घोटला होता खऱ्या अर्थानं लोकशाही गळा घोटला होता त्याला मुक्त करण्यामध्ये आणि हे जो कलंक लागला होता या देशाचा ह्या दोन्ही घटना माझ्या जीवनातल्या अविस्मरणीय घटना म्हणून गणल्या जातील आणि त्या मला त्याचा अभिमान आहे आणि जीवन सार्थकी लागलं असं मला वाटतं. मी ॲडव्होकेट अशोक तायडे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून काम करतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सर्व दलितांचे आधारस्थान आहेत परंतु त्यांनी जे जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दूरदृष्टी असू शकतात परंतु या देशामध्ये भारतीय संविधान जे की बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्या संविधानावर हा आपला भारत देश चालत असतो आणि कोर्ट हे सर्वोत्तम एक न्यायव्यवस्था आपल्या भारताची आहे आणि भारताच्या न्यायव्यवस्थेत सुप्रीम कोर्टाला प्रेसिडेंटपेक्षाही या भारताचे अध्यक्षपेक्षाही राष्ट्रपतीपेक्षाही जास्त अधिकार संविधानानं त्यांना दिलेलं आहे. म्हणजे सार्वभौमता ज्या देशाची आहे त्या देशाचं जे संविधान असतं ते माननीय कोर्टाच्या आधारावर चालत असतं आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे स्टेटमेंट केलं की हे जे राम जन्मभूमीचं जे आदेश आहे हा सुप्रीम कोर्टानं आदेश जो दिलेला आहे तो धर्माच्या आधारावर दिलेला आहे तत्त म्हणजे त्यांच्या तत्वानुसार दिलेलं नाही असं ते स्टेटमेंट केलेलं आहे. या स्टेटमेंटबद्दल मला एवढ्या मोठ्या माणसाच्या बरोबर काही बोलायचं नाही परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही प्रधान देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला फार मोठे अधिकार दिलेले आहे आणि त्यांचा जो आदेश असतो हा देश भारत देश लोकशाही प्रधान देश हा सर्वोच्च मानत असतो. त्याच्यामुळं या देशामध्ये माननीय कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळं कुठल्याही समुदायानं कुठल्याही मुस्लिम समुदायानं कुठल्याही देशातल्या अनेक विभक्तींना नटलेल्या हे देशामधल्या प्रत्येक नागरिकांनी माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश हा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि ह्या आदेशाचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. मुस्लिम कॅटेगरीच्या लोकांनी सुद्धा या आदेशाचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि म्हणून ह्या देशाचं सार्वभौमत्व जे आहे जे संविधान आहे या संविधानाच्या आधारावर ज्या कोर्टाला माननीय कोर्टाला जे अधिकार स्वायत्त संस्थेचे अधिकार प्रदान केलेले आहेत त्यांना एक स्वतंत्र बुद्धिमत्ता स्वतंत्र डिस्क्रिप्शन पॉवर त्यांना असतात आणि त्या सर्व घटनेच्या नुसार सर्व जाब जबाब लोकांचं सर्व स्टेटमेंट हे घेऊनच निकाल अपेक्षित असतो आणि हा बाळासाहेबांनी जो आरोप केलेला आहे की हा धर्माच्या आधारावर दिलेला निर्णय आहे तर मला असं वाटत नाही की या देशामध्ये लोकशाहीला सर्वोच्च मानलं जातं आणि मान्य कोर्टाला त्याहीपेक्षा जास्त मानलं जातं आणि सुप्रीम कोर्टाने हा दिलेला निकाल असल्यामुळे सर्व जनतेनी या भारताच्या जनतेनी सर्व मान्य असा निर्णय ऐकून या विरोधाला कोणीही विरोध केलेला दिसत नाही.